आम्ही कधी कधी तिला सांगतो प्राजू यार नको ग असं करू, की आम्ही तिला कधी कधी ओरडतो की प्राजू तुला कसं कळत नाहीये. आम्ही एकमेकींच्या तोंडावरती बिच करतो. जगातला कुठलाही विषय आमच्या रूम मध्ये चालू असतो, म्हणजे कुठलाही, म्हणजे लिटरली झिम्बाब्वे मध्ये कोथिंबीरचा रेट काय आहे मला ना अशी मला सून पाहिजे प्रेमळ समजून घेणार. लहान असे तर लहान आहे ग तो माझ्यापेक्षा खूप लहान आहे. ह्या सगळ्या गोष्टींमधनं मध्येच वेळ मिळाला तर शूटिंग करतो. हाय हॅलो नमस्कार, मी संचिता ठोसर. अल्ट्रा मराठी बर्ड्समध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पुन्हा एकदा तुमचं लाडक्या सेगमेंट घेऊन आले आहे मेकअप रूम गॉसिप. आणि मी आज आले ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर. ही मेकअप रूम आहे आणि सगळी गर्ल्स गँग आहे आतमध्ये. बघूया खूप गॉसिप मिळणार आहे आपल्याला आज. या बघू आज भरपूर गॉसिप मिळणार आहे मला असं वाटतंय. हेलो, मस्त यांचा ना डिस्टर्ब करायला खरं तर छान सगळे आराम करतायत बिचारे सीन देऊन आल्यात. पण मला गॉसिप ऐकायचं आहे तुमच्याकडनं. मस्त गर्ल्स गँग आहे आता. इतके छान महिला मंडळ म्हटल्यावर गॉसिप होणार नाही हे शक्यच नाही. आम्ही खरंच गॉसिप नाही करत, आम्ही खूप चांगले आहोत. आणि आम्ही ऍक्च्युली म्हणजे टच वूड, पण इथे आम्ही एकमेकींच्या तोंडावरती बिच करतो पण एकमेकींबद्दल कधीच नाही करत. आणि हेल्दी असतं जे काही असतं ते पूर्ण हेल्दी. ऍक्च्युली गॉसिप शिवाय पण अगं आपल्याकडे इतक्या गप्पा मारायला असतात तर कसे कसं गॉसिप करत बसायचं. मला सांगा ना की मेकअप रूम मध्ये काय 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 विषय असतात, म्हणजे या ठरलं तर मग चार मेकअप रूम मधले स्पेशल विषय काय आहेत असं. आमचे खाण्याचे असतात, आमचे रेसिपीचे असतात, मग काहीतरी मेकअपचं काय नवीन तू काय आणलंय, मग आम्ही शॉपिंग, मग आम्ही आमचं ना फावल्या वेळामध्ये आम्ही सतत आम्ही किती शॉपिंग कार्टमध्ये टाकत ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन शॉपिंग म्हणजे मला खरंच कळत नाही की इतकं शॉपिंग कसं काय असू शकतं. ती फोनमध्ये आयदर ती कोड देत असते डिलिव्हरी बॉयचे किंवा ती असं बघत असते आणि म्हणते हे बघ हे मी मागवते आणि मागवते म्हणून तिने ते बुक पण केलं असतं आणि ते त्याचं टाकून ऑर्डर पण दिलेली असते. सो शी इज ऑनलाईन शॉपिंगचा गुरु आहे, हा महागुरु आहे या रूममधला. ती सतत शॉपिंग करत असते. टाइमपास करता काहीतरी पाहिजे ना, गॉसिपपेक्षा हे चांगलं आहे की नाही शॉपिंग. यांच्यासाठी काय काय शॉपिंग केलं आहे सत्तापर्यंत? नाही अजून तरी काय केलेलं नाहीये. ती करेल, लवकरच करेल. बर्थडे आलाय सो मी तिला विचारे काय हवंय तर ती सांगत नाहीये. आता एक छान चान्स आहे, जुईचा बर्थडे आलाय, ते आता म्हणाले की ती करेल, त्यामुळे दोन गिफ्ट नक्की आहेत. पटापट दोघींनी मागून घ्या काय हवंय. काय हवंय? तुमचं प्रेम आहे तेच खूप आहे. हे असं आहे ना त्याच्यामुळे ना काय ग, ऑफलाईनच मला खूप मिळत असतं प्रेम. आणि सिरियसली ह्या म्हणजे मेकअप रूममध्ये आता आमच्या अजून पण बऱ्याचशा सवंगड्या इथे मिसिंग आहेत. प्रियंका मिसिंग आहे, जी आधी आमच्या रूममध्येच असायची. त्यामुळे आम्ही जगातला कुठलाही विषय आमच्या रूममध्ये चालू असतो, म्हणजे कुठलाही, म्हणजे लिटरली झिम्बाब्वेमध्ये कोथिंबीरचा रेट काय आहे तर तोही विषय इथे चालू असतो. त्यामुळे आम्ही शॉपिंग करत असतो, आम्ही घरांबद्दल बोलत असतो, आमच्या आमच्या पेट्सबद्दल बोलत असतो. काही लोकांकडे पेट्स नाही आहेत आणि त्यांना आवडतही नाही. सो विषय सगळे चालू असतात. ऑनलाईन शॉप करत असतो आम्ही, सीन डिस्कस करत असतो. आणि आम्ही ऍक्च्युअली मार्केट पण म्हणतो, आम्ही शेअर मार्केटवर पण खूप चर्चा करत असतो. आणि बेस्ट पार्ट हाच आहे इथे, कारण आम्ही ह्या सगळ्या गोष्टींमधनं मध्येच वेळ मिळाला तर शूटिंग करतो. सो आम्ही खूप धमाल करत असतो बेसिकली. आणि आता बरेचदा आम्ही दोघी रूम शेअर करतो. दिशू आली किंवा प्रिया आली तर ती पण आमच्याच रूममध्ये असते. सो ह्या कोणी ही नसली ना आणि मी एकटीच असले की मला खूप बोर होतं. म्हणजे मला असं होतं यार नो यार प्राजू पाहिजे, मी एकटी काय करू दिवसभर रूममध्ये. सो बेसिकली आम्ही शूटला असतो ना, माझा फोकस हा असतो की नाही प्राजू रूममध्ये पाहिजे. सो मी खूप मजा करत असतो रूममध्ये. तुमचं जे तिघींचं ऑनस्क्रीन बॉन्डिंग आहे खूप कमाल आहे हे आम्ही बघतोच. आणि इतकं छान नातं दाखवलंय तुमच्या तिघींचं. पण आता मेकअप रूममध्ये एक छान वेगळं नातं तयार होतं प्रत्येकाबरोबर. कसं नातं तयार झालं एकमेकींचं? आमचं कॉमन विषय तर पहिले सुरू झाला मांजरी. हो
पेट्स आणि प्रेम, प्राणांविषयी प्रेम प्राजूचं नाही आहे प्राण्यांविषयी प्रेम, पण मग आम्ही रेसिपीज शेअर केल्या एकमेकींबरोबर, म्हणजे तिला कुठल्या प्रकारचं काय असायला पाहिजे. माशांची ती अक्षरशः मासे बनवण्यात ती सॉलिडच आहे आणि मी प्युअर व्हेज असल्यामुळे मला माहीत नाही कसं करतात, तर ती कला कशी करायची ना हिने मला बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. मी बघितलं पण आम्ही एकत्र पिकनिकलासुद्धा गेलो होतो तेव्हा ती अख्खा वेळ त्या मासे तयार, प्रॉन बनवणे हे करणे. पिकनिकला आम्ही गेलेलो तर जे तिथे व्हेजिटेरियन्स आणि नॉन व्हेजिटेरियन्स, सो मी दिशू वगैरे आम्ही व्हेजमध्ये होतो, बट जे नॉन व्हेजिटेरियन्स होते त्यांच्यासाठी ना प्राजू ती लिटरली एक मॉम झोंड होती. ती सगळ्यांसाठी आपली फिश फ्राय करते आणून देते, फिश फ्राय करते आणून देते, आणि मग मध्येच ती थोडंसं खात होती, एन्जॉय करत होती, बट शी कम्प्लिटली अशी मॉम झोनमध्ये गेली होती. आणि ती एरवीसुद्धा रूममध्ये पण अशी एक तिच्या मॉम झोनमध्ये असते की म्हणजे आमची काळजी घेणं किंवा एकूणच म्हणजे काय म्हणतो प्रेमाने दटावणं असतं ना ते तिच्याकडनं चालू असतं. आणि तू म्हणालीस ना की कसं झालं बॉन्डिंग, तर पहिले आम्ही आश्रमात शूट करायचो, सो माझा पहिला दिवस जेव्हा ह्या सेटवरचा होता आणि तेव्हा हिच्याबरोबर रूम शेअर करणार हे मला कळलं तेव्हा ॲक्च्युली भीती वाटली होती, कारण आपण जिला लहानपणापासून एवढ्या मोठ्या मोठ्या फिल्म्समध्ये बघत आलेलो आहेत बॉलिवूडच्या मराठी सगळ्या, तर मला थोडंसं वाटलं होतं की बापरे एवढ्या मोठ्या आर्टिस्टच्या रूममध्ये आपण बसणार आहोत तर ती कशी असेल, कितपत म्हणजे टँट्रम्स असतील किंवा कसा ॲटिट्यूड असेल. पण इथे आल्यावर ना मला ॲक्च्युली असं जाणवलं की प्राजू ही आमच्यातली एक आहे, हा तिचा मोठेपणा आहे की ती आमच्यातली एक होऊन राहते वागते. आणि आम्ही कधी कधी तिला सांगतो प्राजू यार नको गं असं करू, म्हणजे ती इतकी भोळी पडते की आम्ही तिला कधी कधी ओरडतो की प्राजू तुला कसं कळत नाही आहे, ती इतकी भोळी आहे आणि खूप मनापासून सगळ्यांचं ती करत असते. आणि तिने मला या रूममध्ये कम्फर्टेबल केलं ॲक्च्युली, मला खूप तेव्हापासून असं भारी वाटायला लागलं की चला माझी जी सासू बनली आहे जी माझी रूम पार्टनर पण आहे मला असं छान वाटायला लागलं तेव्हापासून. सासूचं जात होत नाही आहे थोडक्यात, प्रेमळ सासू आहे. पण प्राजक्ताताई या दोघींना जसं त्यांनी तुमच्याबद्दल एवढं छान कौतुक केलं, काय दोघींच्या तक्रारी आहेत मेकअप रूममधल्या तर लगेच सांगा. अजिबातच नाही, खरंच कोणाच्याच तक्रारी नाही आहेत, कारण ही पण खूपच छान आहे. मी सांगते इतकी गोड आहे ना मी, म्हणजे आता माझा खरं मुलगा आता लग्नाचा झालेला आहे तर मी सांगते ना की खरंच मला ना अशी मला सून पाहिजे प्रेमळ समजून घेणार. लहान असते लहान आहे का तो माझ्यापेक्षा, खूप लहान आहे, खूप छोटा आहे तो, आता मला चालली असती ही पण खूप छोटा आहे हिच्यापेक्षा. म्हणून आम्ही आता हे ऑनस्क्रीन सासू सून आहोत त्याच्यातच प्रेम हे करतोय आणि ऑफस्क्रीन मैत्रिणी बनून प्रेम शेअर करतोय. पण आता ना तुम्हाला एकमेकींच्या सवयी पण खूप छान माहिती झाल्या असतील, जसं मला आता आल्याला कळलं की जुईची प्लेलिस्ट हा एक छान टॉपिक आहे तुमच्यासाठी, करतात मग अशा काय अशा सवयी काय ज्या प्रेक्षकांना माहिती नाही आहेत आणि इथे मेकअप रूममध्ये सकाळपासून छान मस्त एखादं वातावरण तयार होतं असं चालतं. म्हणजे जुईची प्लेलिस्ट तर आहेच, पण मला तिच्याशी अजून एक बोलायला आवडतं, तिला ना तिला फिरायला खूप आवडतं आणि ती एकटी एकटी खूप अशी आउट ऑफ इंडिया पण ती एकटी खूप फिरते, म्हणजे आम्ही पण फिरतो पण आम्ही म्हणजे आम्ही ट्रॅव्हलच्या थ्रू नाही पण मी सगळी आमची आयटनरी करून आम्ही फिरत असतो, तर मी काही काही जे ती फिरले ना तर मी आमचा हाही एक टॉपिक असतो की मग जरी तू इथे इथे गेले आहेस मग हे कसं काय मग तू कसं वगैरे सगळं आमचं त्या विषयावरती पण आम्ही म्हटलं ना झिम्बाब्वे कोथिंबरीचा रेट काय आहे, तर तिचं एक ते टुरिंगचं वगैरे आहे त्याच्यामध्ये देवाचं ती खूप करत असते, हे पण तिचं एक चांगला हे मी पॉझिटिव्ह हे तिच्या घेण्यासारखं. पण तुमच्या गर्ल्स गँगचे काही मेकअप रूमचे नियम आहेत की नाही, प्रत्येकाचे मेकअप रूमचे नियम असतात. ॲक्च्युली कसं झालं आहे आम्हाला टचवूड, पण असं आमच्यातलं कोणीच नाही आहे जे मेसी आहे जे घाण टाकतं सगळं असं कोणीच नाही आहे, नाही तर बरेचदा ना अशी एक व्यक्ती असली ना तरी सगळ्यांचा मूड स्पॉईल होऊ शकतो. पण इथे प्रत्येक जणीच स्वच्छ ठेवतात, प्रत्येक जणी ना आपलं डिसिप्लिन आहे, प्रत्येक जण आपलं आपलं व्यवस्थित साफसुथरं ठेवत असतं, त्यामुळे आम्हाला आम्ही एन्जॉय करतो. काइंड ऑफ प्रत्येकीला एक ओसीडी आहे आणि त्यांना जाणीव येते लगेच क्लीन करून वगैरे वगैरे नक्क्या. आणि मध्येच जर झालं की स्टुडिओ दादा इकडे या हे झाडू मारून घ्या हे असं आमचं चालूच असतं सारखं. पण आज अजून एक चान्स आहे तुम्हाला बॉईज बद्दल गॉसिप करण्याचा, तर त्यांच्या काही तक्रारी असतील त्यांच्याबद्दल काही गॉसिप करायचं असेल तर सांगा. पण काही नाही, ते मित्र त्यांच्या त्यांच्यामध्ये असतात आणि ते तर बिचारे एका रूम मध्ये 6-7 जण असतात. सो आमचं आम्हाला चांगलं आहे, आम्ही तिघी जण इथे असतो, मोनिका आणि आमची मयुरी आहे ती वेगळ्या रूममध्ये, आजी अजून वेगळ्या रूममध्ये, सो आम्ही चौघी म्हणजे प्राजू प्रिया आली तर ती पण ह्या रूममध्ये, सो आमचं असं ठरलेलं आहे, सॉर्टेड आहे आणि सगळं.
मस्त मस्त छान वाटलं तुमच्या मेकअप रूम मध्ये येऊन तुमच्याशी इतक्या छान छान गप्पा मारून. थँक्यू थँक्यू सो मच. आणि अजून आमचं असं ठरलेलं आहे की आता ही आम्हाला रूम दिली आहे ना, तर आम्ही ही रूम पण असं सजावटीच्या दृष्टीने काय काय करणार आहोत मला सांगा, काय काय प्लॅन्स आहे, पेंट करू किंवा काही देवाचं किंवा असं काही छान पण असं आम्ही जरा विचार अजून ते वर्कआउट झालेलं नाहीये रूम असं छान करणार आहोत आम्ही या रूमला. लाईटिंग पण करणार आहात ना तुम्ही? लाईटिंग ऍक्च्युली बाहेर तुम्ही जाताना बघितलं तर तुम्ही नाही लावलेलं आहे. आमचा जो क्रिएटिव्ह आहे त्यांनी माझ्यासाठी बाहेर खास एक तोरण लावलेलं आहे, सो संध्याकाळी आम्ही ते लावतो, असे छान लाईट्स आहेत आणि त्याच्यामध्ये हा, सो असं काय काय आम्ही आता हळूहळू डेकोरेट करणार आहोत. मला असं वाटतं एक छान गर्ल्स गँगचा एक फोटो पण इथे तुम्ही लावा. हा पुढच्या वेळी येऊ तेव्हा आपण विथ डेकोरेशन फोटो हा अँटरप्रियाला चा एक फोटो काढू आणि मग इथे लावून टाकू तसा. थँक्यू थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.